वेगळ्या धाटणीचा चित्रपट येतोय, घाबरवणारा असं म्हणताय तुम्ही, काय आहे रिअल स्टोरीला इन्फ्लुएन्स झालेला चित्रपट आहे किंवा कसं सुचलं हे सगळं? सुचलं कथा आहे यांची, आपली प्रीतम पाटलांचीच कथा आहे. कथा प्रीतम पाटलांची. एकतर गंमत अशी होती की ही फिल्म लिहायच्या अगोदर मी फुल कॉमेडी आणि कमर्शियल कॉमेडी फिल्म होती माझ्याकडे, ती लिहिली आणि या झोनमध्ये जाताना मला वाटलं होतं की अरे हॉरर जमेल का आपल्याला, कारण रेडू नंतरचे माझे स्थित्यंतर आहे. रेडू साधी फिल्म होती, टकाटक नंतर फुल टू डबल मिनिंगवाली कमर्शियल फिल्म होती आणि मग आता हॉरर, हॉररचा झोन आलेला नव्हता माझा. पण जेव्हा लिहायला बसलो ना एका बैठकीमध्ये झाली, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं वाटत गेलं की मला यार ते खूप इन्वॉल्व्ह झालं होतं. आतापर्यंत जेवढ्या माझ्या फिल्म आहेत त्यातल्या ज्या काही मला वाटतात ना की यार ह्या आपल्या बेस्ट आहेत, त्या ही बेस्ट फिल्म. कथानक आता कथेबद्दल जास्त काही सांगणार नाही, पण जे काय आत्म्यांच्या गोष्टी असतात किंवा भूतांच्या गोष्टी यावर लिमिटेशन मुळे सांगताय सांगणार नाही, पण 3 दिवसांसाठी गावातली लोक ऐकलेलं नाही. ही गोष्ट जराशी मला थोडीशी निगडीत होती, माझ्याशी परिचित होती, ही गोष्ट मी ऐकलेली होती थोडीशी. हे ऐकण्यात आलेलंच होत. त्यानंतर मग प्रीतम पाटील नमस्कार, मी गौरव मोरे. त्यांनी मला गावातली लोक या भूतांचा सुरेश विश्वकर्मा सर आहेत, खूप असे माधुरी पवारचं एक कोकणाचं असं नाही, कोकणातली फिल्म किंवा कोकणाचं काय नाही, आपल्याला लोक खूप कलाकार मंडळी आहेत, संदीप पाटील दादा आहेत. सो रिअली ज्या गोष्टी आपल्याला जायला स्टार कास्ट जुळून आलेले लोकेशन असं नाही की कोकणात गोरेगाव नंतर साईडला ही लोकेशन. सो मला असं वाटतं की जेव्हा रिलीज होईल सगळ्यांनी फॅमिलीला घेऊन जा, एन्जॉय करा. होतात असं शेवटी मॅसेज आपण नाही त्याला कारण होती जाऊन एक बऱ्याच लॉजिक खूप लॉजिक लावून म्हणून सोड हे सगळं झालं. अदरवाईज पण झालं झालेला त्याच्यामध्ये सपोर्ट केला आहेत काही गोष्टी. चला आपण देवाला मानतो तर आणि आहे की जे की बऱ्याच पुराणातल्या गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला काही गोष्टी घडत राहते, सिनेमा आपल्याला अनुभव आलेला तुम्ही माना न माना पण काहीतरी आपल्याला अनुभव अशा गोष्टीवर मग बोललं गेलं पाहिजे. आणि त्यातली ही श्रद्धा अंधश्रद्धा हा पार्ट जरा थोडासा बाजूला ठेवून एक फिल्म आणि एक गोष्ट छान गोष्ट जर तुम्ही बघितली तर आपण स्वप्न पाहताना त्या गोष्टींचा आपण विचार नाही करत, स्वप्नात आपण हे बघूया ते येतं ते आणि आपण पूर्ण त्यात गुंतून जातो अशी फिल्म आहे. कम्प्लीट न्याय दिलाय मी, मला एकतर माझी बाकीची कामं चालू होती त्यामुळे मला सेटवर नाही जाता, मी एक दिवस गेलो होतो पण मी तिथला सेट बघितला की मला माझ्या फिल्मला जो सेट पाहिजे होता तोच होता. मकरंद देशपांडेंचा जो कॉस्ट्युम होता, मेकअप होता, संदीप पाटकांचं जे काम होतं किंवा भाई आहेत सुरेश विश्वकर्मा, त्यांचे या सगळ्यांचे कमाल मेकअप झाले. आर्ट डिरेक्शन तर कमाल, आर्ट डिरेक्शन आणि मेकअप बद्दल मी बघितलं की मला वाटलं की अरे हे माझ्या त्याच्या लेखकाला तो असतो ना की अरे हे आपल्याला जसं वाटलं होतं फिल्म लिहिताना आपण एक स्वप्न बघितल्यासारखीच लिहितो ना. मग माझं तरी कसं आहे की मी फिल्म लिहिताना कॉमेडी जॉनर असेल तर मी हसलो तर मला वाटतं की लोक हसतील, मी घाबरलो तर मला वाटतं लोक घाबरतील, मी बऱ्याच वेळा रडतो पण लिहिताना इमोशनल होऊन जातो. ह्या गोष्टीत मी तसाच इन्वॉल्व्ह होऊन गेलो.